अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। मुक्ताईनगर तालुक्यातील काँग्रेस कमिटीच्या वतीने शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। या प्रसंगी जळगाव काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस डॉक्टर जगदीश पाटील, तालुका अध्यक्ष आत्माराम जाधव, शहर अध्यक्ष पवन खुरपडे यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। आज पूर्ण देशभर अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या वतीने आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने चीनच्या हल्ल्याने आपल्या लडाख जवळ गलवान घाटीमध्ये आपल्या वीर जवानांना वीर मरण आलं, त्यांना वीर जवानांको सलाम या निमित्तानं आज मुक्ताईनगर काँग्रेस कमिटीच्या वतीनं, मुक्ताईनगर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं आज इथे श्रद्धांजली अर्पण करण्याचा कार्यक्रम आपण घेतलेला आहे। ह्या निमित्तानं आज आपल्या देशाच्या सीमेवरती पाकिस्तान असेल, चीन असेल किंवा नेपाळ असेल आणि आता भूतान, ह्या बाजूच्या राष्ट्रांनी आपल्या देशाची जे राजकीय घडी आहे ती विस्कळीत झाल्याचं लक्षात घेऊन आपल्या सर्वांवर सर्व सीमांवर हल्ला करण्याचं कारस्थान कटकारस्थान चीनने सुरू केलेलं आहे आणि अशा भ्याड हल्ल्यामध्ये आपल्या देशाचे वीर जवान शहीद झाले। आम्ही सरकारला असं विनंती करतोय की तातडीनं याचा प्रति हल्ला करावा आणि त्वरित चीनच्या सर्व गोष्टींवरती बहिष्कार टाकावा, त्यांच्याशी व्यावहारिक सर्व संबंध व्यापारी संबंध बंद करावे आणि चीनला धडा शिकवावा आणि आमच्या शहीदांना आज त्याच निमित्तानं खरं श्रद्धांजली, जेव्हा देशाचे पंतप्रधान चीनवर अटॅक करतील तेव्हाच खरे त्यांना श्रद्धांजली असेल। राजकीय बोलायचं झालं तर आजपर्यंत भरपूर 56 इंची छाती असेल किंवा बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या गेल्या, परंतु देशावरती वारंवार मोठमोठे संकट येत आहेत, परंतु भाजपा सरकार यामध्ये अपयशी ठरते आहे, त्यांना कोणत्याही प्रकारचं कारवाई करता येत नाही आहे। म्हणून मी देशाच्या वतीनं काँग्रेस कमिटीच्या वतीनं पंतप्रधानांना आवाहन करतो किंवा भाजपा सरकारला आवाहन करतो त्यांनी तातडीनं चीनवर आणि आजूबाजूच्या जे देश आक्रमण करत आहे त्यांना त्याच्यावर त्वरित कारवाई करावी, ॲक्शन घ्यावी आणि जो चीनने आपला देश आपला भाग ॲक्वायर केलेला आहे तो परत भारताच्या ताब्यात घ्यावा, हीच खरी श्रद्धांजली असेल। आज मी अशावेळी सर्वांच्या वतीनं शहीदांना श्रद्धांजली अर्पण करतो। ओम शांती शांती शांती। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।